शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. यंदा सरासरीपेक्षा 5% जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वर्तवलाय. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कोळसे फोन लाईन वरून जोडले गेलेत. राहुल, काय आहे अधिकची माहिती? नक्कीच रश्मी, यंदा सरासरीपेक्षा 5% अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर 5 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन, केरळपर्यंत आगमन होणार आहे आणि 2 ते 3 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे अशी माहिती अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा सल्ला विभागाचे सहयोग शास्त्रज्ञ रवींद्र आंधळे यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना माहिती दिलेली आहे. याचबरोबर भारतात पावसाची सरासरी 1100 ते 1200 मिलीमीटर आहे. महाराष्ट्रात पावसाची सरासरी 700 ते 800 मिलीमीटर आहे. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यात 500 ते 550 मिलीमीटर पावसाची सरासरी आहे. सध्या मान्सून हा अंदमान निकोबार येथे अडकून पडला आहे. तो पुढे सरकल्यानंतर 1 जूनला केरळला येत असतो. मात्र यंदा 5 जूनपर्यंत मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याची चिन्ह श्री रवींद्र आंधळे यांनी सांगितलेलं आहे. हा जर बघितलं मान्सूनचा अंदाज, यामुळे निश्चितच इकडे महाराष्ट्रात आणि देशभरात कोरोनाचं संकट आहे. पण ह्या अंदाजामुळे महाराष्ट्रातील आणि देशातील शेतकरी असेल, बळीराजा असेल, ह्या अंदाजांमुळे कुठेतरी या शेतकऱ्यांची आशा पल्लवित झालेला आहे. त्यामुळे निश्चितच हा अंदाजामुळे शेतकऱ्यांना एक समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.